आज माथेरानमध्ये रामनवमी वरती एक करोनाचं सावट आपल्याला या ठिकाणी दिसते. गेले महिनाभरामध्ये जो सप्ताह चालतो या ठिकाणी वसंत उत्सव साजरा केला जातो, जो मोठ्या प्रमाणामध्ये माथेरानकर इथे येऊन सप्ताह साजरा करत असतात आणि वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतात. या ठिकाणी गुढीपाडवा ते हनुमान जयंती या दरम्यान अनेक मोठमोठे कार्यक्रम राबवले जातात, परंतु करोनाचं सावट असल्यामुळे या ठिकाणी सर्व कार्यक्रम रद्द केलेले आपण पाहू शकता. ग्रामस्थ उत्सव मंडळाने हे जे कार्यक्रम आहे, धार्मिक कार्यक्रम सर्व रद्द केल्याचा एक या ठिकाणी फलक लावलेला आहे. त्याचप्रमाणे राम मंदिर हे दिसतंय आपल्याला, त्याचं तेथे टाळं आहे. आणि या राम मंदिराचे जे पुजारी म्हणून आहे ती केतकर ताई, त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी संवाद साधणार आहे. काय सांगाल नेमकं आपण की आता कशी परिस्थिती आहे, आजचं काय दिवस तुमचा गेला आहे? कोण आलेले त्यामुळे आम्हालाही फार वाईट वाटते. राम जसे वनवासात गेले तसं आम्हाला त्यांनी पण वनवासात टाकलेले आहे. पूजा अर्चा करून नैवेद्य वगैरे आम्ही सगळं दाखवलं आणि लगेच कुरूप लावलं. आत्ताच आपण पुजाऱ्यांचं म्हणणं ऐकलेलं आहे की त्यांनी पूजा अर्चा प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी केलेली आहे आणि त्याचप्रमाणे त्यांना नैवेद्य देखील देवाला दाखवण्यात आला आहे. परंतु जो राम जन्म होतो त्या ठिकाणी, या ठिकाणी जी मोठी गर्दी असते माथेरानकरांची, ती आपल्याला या ठिकाणी आज दिसत नाही. या राम मंदिर समोरच हनुमानाचं मंदिर आहे, त्याचा पण आपण आढावा घेणार आहोत. हे तुम्ही पाहत आहे की हे हनुमान मंदिर आहे आणि त्या ठिकाणी देखील हे मोठ्या प्रमाणामध्ये टाळे लावलेले. या ठिकाणी कुठल्या प्रकारची गर्दी नाही आहे आणि सर्व कार्यक्रम रद्द केल्यामुळे जे माथेरानचे नागरिक आहेत ते आपल्या घरामध्येच क्वारंटाईन होऊन बसलेले आहेत. तुम्ही हे माझ्या समोरचं जे मैदान पाहत आहे, हे मैदान म्हणजे कुस्तीचं मैदान आहे. या ठिकाणी गुढीपाडव्याच्या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणामध्ये कुस्त्या होत असतात. अनेक ठिकाणाहून राज्यभरातून या ठिकाणी कुस्ती पैलवान येत असतात आणि अशा पद्धतीने हा माथेरानचा ग्रामस्थ उत्सव मंडळ हे येथील वसंत उत्सव साजरा करत असतं. तुम्ही पाहू शकता की हे संपूर्ण मैदान आहे ते ओसाड पडलेलं आहे. कुठलेही प्रकारचे या ठिकाणी नेहमीप्रमाणे गजबजलेलं असं हे राम मंदिर आज रामनवमीच्या सणानिमित्त देखील या ठिकाणी आपल्याला बंद अवस्थेत दिसत आहे. या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारची गर्दी दिसत नाही. रामायणामध्ये आपण पाहिलं असेल की लक्ष्मणाने सीतामाईसाठी लक्ष्मण रेखा आखलेली, पण कलियुगामध्ये मात्र राम मंदिरमध्ये येण्यासाठी राम भक्तांनाच या ठिकाणी लक्ष्मण रेखा आखल्यासारखी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्याचप्रमाणे आपण देऊळ बंद हा चित्रपट पाहिला असेल आणि त्याची शाश्वती या ठिकाणी ही जर परिस्थिती पाहिली तर प्रत्येक देवळांमागे हा देऊळ बंदचा चित्रपटाची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. धन्यवाद. दिनेश सुतार, महाराष्ट्र न्यूज 24 साठी माथेरान.